कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी. तुम्ही याच वयात चांगली गायिका आहेस असं लक्षात येत आहे. सारे कमापा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. हे बघ, मला सरळ सरळ सांग, तुझं आणि नेत्राचं काय चाललंय? काय काय शिस्त आहे तुमच्या दोघींमध्ये? या विषयावर आपलं आधीही बोलणं झालंय, तुला सगळं माहितीये. मी तुला आधी सांगितलंय, रुपाली म्हात्रे आहे मी. जे माझ्या समोर घडतं ते मला दिसतंच, पण जे समोर घडत नाही ना ते सुद्धा कळतं मला. वरताना बिरतानाची गरज नाहीये मला. काय चाललंय नक्की? तुम्ही दोघी भेटला होतात का बाहेर? तू आणि नेत्रा बाहेर भेटला होतात का? भेटला होतात की नाही तुम्ही दोघी? शेवटचं विचारते मी. भेटलो होतो. या अशा परिस्थितीत सुद्धा आजींनी तुमचं ऐकलंय, त्या नर्स सोडून आणखीन कोणाला आजोबांजवळ जाऊ देणार नाही, ही खूप चांगली गोष्ट घडली आहे. रुपालीचं काही नेम नाही. काय म्हणाल? इंद्राणीचं काही नेम नाही असं म्हणायचं होतं मला. स्लिप ऑफ टंग. ओके. बरं, मी गौरी आणि मनीषा या दोघींना बजावून आलोय की बाबांच्या बेडरूम मध्ये कोणी येतं कामा नाही. आणि आलंच तर तुमच्याकडे बेल ठेवलेली असेलच. ती बेल ऑर्डर केली आहे मी, सकाळपर्यंत येईल. ठीक आहे, उद्या बघू आपण. किती वियर्ड आहे ना हे सगळं. आपल्याला आपल्याच घरात काय काय करावं लागतं. अद्वैत, हे करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय आहे का? एक सांगू? बोल. तसा दिवसा आजोबांच्या जीवाला काही धोका नाही, कारण आजी आजोबांजवळ सतत असतात. काही घात झाला तर तो रात्रीचा होऊ शकतो जेव्हा आजी झोपतात. मला असं वाटतं मी ना रात्रीचं हॉलमध्येच थांबत जाईन आणि पहारा तेच. बरोबर आहे नेत्रा तुझं, मी पण थांबेन तुझ्या बरोबर. नाही साहेब, तुम्ही नाही. साहेब, मी थांबले तर घरात कोणाला काही संशय नाही येणार. जर तुम्ही थांबलात ना असं रात्रीचं तर रुपाली बाई साहेब आणि घरातल्या प्रत्येकालाच संशय येईल, त्यामुळे तुम्ही नको. नेत्रा, पण साहेब काही दिवसांचाच प्रश्न आहे. नेत्रा, तू हॉलमध्ये थांबणार, रात्रभर जागे राहणार आहेस? हो, म्हणजे दिवसा वेळ मिळेल तसं झोपच जाईन मी, पण रात्री पूर्ण वेळ पहारा देईन. मी जागची हलणारही नाही, तुम्ही नका काळजी करू. अगं, पण अशाने तुला त्रास होईल. साहेब साहेब, काही बरं वाईट झालं तर जो त्रास होईल तो ह्या त्रासापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. साईट इंजिनियरचा फोन आहे. आत्ता? हो, काहीतरी अर्जंट असेल, बघतो. बोला. हे सगळं इंद्राणीवर टाकावं लागतंय. आता वैद्य समोर रुपालीचं नाव घेणं म्हणजे पाप आहे. मी वाट बघतोय, कधी एकदा अद्वैतला रुपाली कळेल. सगळीच गुंतागुंत आहे बाबा. तुम्हाला सुद्धा हे सांगू शकत नाही की आजोबांचा जीव रुपाली बाई साहेबांना नाही, इंद्राणी आत्यांना घ्यायचा आहे. माफ कराय, आज मी नाही मारू शकले त्याला, पण लवकरात लवकर तुझ्या गुन्हेगाराला मी शिक्षा देईनच. Thank you.
आत येऊ. तुम्ही काही खाल्लं नाहीये ना, थोडं खाऊन घ्या. नकोय मला. अशा उपाशी ना कराऊ, थोडंसं खाऊन घ्या. जातो. मी इथून रिकामं ताटच घेऊन जाणार आहे. म्हटलं ना मी नकोय, प्लीज. एक विचारू तुम्हाला, मनोरमा आजीने तुम्हाला शेवटचं कधी भरवलं होतं आठवतंय तुम्हाला? तुम्ही म्हणालात ना मला, मनोरमाजी एक वेळ स्वतः उपाशी राहायची पण तुम्हाला पोटभर जेवायला द्यायची. तुम्हाला माहिती आहे ती असं का करत असेल? कारण कुठल्याही आईला आपलं बाळ जेवल्याशिवाय चैन नाही पडत. आज जर मनोरमा आजी असती आणि तुम्ही असं खायला नकार दिला असता तर तिने ओरडून रागवून तुम्हाला भरवलं असतं, हो ना? मी ओरडू नाही शकत तुम्हाला. पण भरवू शकते ना. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय तर इथे हवेमध्ये पण टाळमृदुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारेगमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.